सारे घड़ ले। काय गं स्वाती, काय झालं? काही नाही दादा, ते बँकेचं काम राहिलं होतं माझं ना, ते आठवलं अचानक मला। मी बँकेत जाऊन येते पटकन। हा बर, सावकाश जा। आलेच मी। काय झालं, आवडलं नाही का सरबत? आवडलं ना? तुम्ही सगळ्यांसाठी सरबत केलं, पण ते सरबत तुम्ही घेतलंच नाही, म्हणून सरबताला राग आला। शॉर्ट सर्किट। नाही ग, त्यांना ती संधी मिळायच्या आतच सुटून आलो। काय मी जामिनावर सुटलो याचा आनंद झाला दिसत नाहीये तुला? झाला ना। अरे आनंद होणार नाही कसा, पण तू त्याकरता शत्रूची मदत घेतलीस हे खटकतय मला। स्वाती, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असत, पण आता तर हे माझ्यासाठी युद्धच आहे। आपल्या प्रेमासाठीच युद्ध। संजय काय बोलतोयस तू हे? अरे तो धवल एक नंबरचा कपटी माणूस आहे, अतिशय धोकादायक माणूस आहे तो। त्याच्यामुळेच माया कायमची दूर गेली दादांपासून। अरे अक्षयला पण त्यानंच तोडलंय रे दादांपासून। शत्रूचा शत्रू हा आपला मित्र, हेच माझं प्रिन्सिपल आहे स्वाती। कसलं प्रिन्सिपल संजय? प्रताप दादा काही शत्रू आहेत का तुझे? का त्यांनी सगळ्या घरातल्यांसमोर मला मारलं, स्वतःहून मला पोलिसांच्या ताब्यात दिलं, ते विसरलीस? आता कस्टडीत कोणी बघायला तरी आलं का मला? तुझ्या प्रताप दादाला मला सोडवून आणावं असं जरा तरी वाटलं का ग? तिथे माझ्या मदतीला धवल धावून आला, मला पोलिसांच्या कस्टडीतून सोडवलं त्यांनी। एवढंच नाही केलं त्यांनी, चांगल्या पगाराची नोकरी दिली, राहण्याखाण्याची सोय केली आहे माझी। संजय, अरे त्यानं हे सगळं त्याच्या स्वार्था करता केलं असणार आहे, तुझा वापर करून घेईल तो बघ आता। घेऊ दे का स्वाती, मला नाही फरक पडत। स्वाती हे बघ, अगं आत्ता कुठे चांगली संधी मिळते मला? हा मी खूप पैसा कमवेन, आपल्यासाठी छान घर घेईन, जिथे तू, मी आणि फक्त सुनील, या रांगडे पाटलांचे उपकार नको येत होता स्वाती आपल्याला। स्वाती हे सगळं मी तुझ्यासाठी करतोय, मी तुझ्याशिवाय आयुष्याचा विचारच करू शकत नाही स्वाती। थोडे दिवस कळखा प्लीज, मला थोडस समजून घे। स्वाती मला तुला राणी सारखं ठेवायचं आहे आणि असं राजापासून दूर। स्वाती बघ, थोडे दिवस आपले वाईट दिवस संपत आले आता, आता आपले चांगले दिवस सुरू होणार आहे। त्या घरात काही घडलंच नाही असं राहायचंय तुला मी सांगेपर्यंत। प्लीज एवढं करशील ना माझ्यासाठी, आपल्या सोनीसाठी? बारशाला येणार आहे सनो तुम्ही? काहीतरी गिफ्ट आणायला हवं, जरा आम्हाला बाजारला घेऊन जाता का तुम्ही? पाटलीनबाई, प्रतापराव ना कुठं घेऊन चाललात खरेदीला? त्यावर तुम्ही एक काम करा, सुनबाईंना सांगा त्या घेऊन येतील। नको तवा नको, त्यांचं नाव घ्यायची सवयच आहे तुम्हाला। पुरे पास करा आता, पण स्वातीची काळजी वाटते म्हणून
नेहाला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं हे कितपत योग्य? प्रतापराव या 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 इनामदार, काय कोर्ट बंद की काय? कोर्टातच होतो, तिथे काळजी करण्यासारखी बातमी मिळाली म्हणूनच मी तुमच्याकडे आलो. मग फोन करायचा? फोनवर सांगण्यासारखं नव्हतं सर. काय झालंय? तुमचे मेमने संजयराव यांची बेलवर सुटका झाली. काय? हो, पण त्याची बेल केली कोणी? संजयचा एवढा पुळका कोणाला आलाय? स्वातीताई तर नाही, नाव सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. आता बोला लवकर, कोण येतो? धवल मोहिते. धवल? धवलनी बेल केली त्याची? हो. पण त्याला कोणी सांगितलं संजय बद्दल? ते काय माहित नाही, पण धवलनीच त्याला बाहेर काढला एवढं मात्र नक्की. थँक्यू इनामदार. या तुम्ही. धवल? हो आबासाहेब, धवल. हुशारी नागाच्या शेपटीवर पाय दिला होता ना मी, त्यामुळे मला डसण्याची एकही संधी सोडणार नाही तो, माहिती होतं मला. आपण संजयला कळायला नको का? आपल्या स्वार्थासाठी आपण कुणाचे उपकार घ्यावे याला? नाही नाही प्रतापराव, जावळी बापू धवल ओळखत असतील असं हा मात्र नाही वाटत. आता तरी डोळ्यावरची पट्टी काढा आईस आहे. धवल किती नीच आहे हे न कळायला संजय काय कुकुल बाळ आहे? आणि जरा बघा संजय कुठल्या थराला गेलाय ते. आणि ह्या अशा नीच माणसासाठी आपण नेहाला घराबाहेर काढलं होतं. आता हा धवल संजयला हाताशी धरून आपल्या विरोधात नेमका काय प्लॅन करतोय त्याच त्यालाच माहिती. स्वाती, माया, माया माझ्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे. कसली ब्रेकिंग न्यूज? मी तुला म्हटलं नव्हतं, रांगडे पाटलांच्या घरातला कोणीतरी फुतूर आपल्याला मिळाला हवा, तो सापडला. नक्की कोणाबद्दल बोलतोयस तू? प्रतापचा मेवणा संजय. अगं प्रतापने त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवलं होतं. काय? हे कधी घडलं आणि कशासाठी? हे मी सगळं सांगतो तुला, ती खूप मोठी स्टोरी. पण आत्ताची लेटेस्ट न्यूज माहितीये, त्याला मी जामीन मिळवून देतो. अगं त्याच्यावर असा गुन्हा होता की आयुष्यभर तुरुंगात चढत पडला. तुला माहितीये आता मी त्याला मदत केली म्हटल्यावर त्याला मला मदत करावीच लागेल. सिरियस? येस ऑफकोर्स. पण ह्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे? माया, हा संजय जरी घराच्या बाहेर असता ना तरी त्याची बायको स्वाती अजूनही रांगडे पाटलांच्या घरात. त्याची बायको त्याला प्रताप बद्दल सगळी सिक्रेट सांगेल, तो मला सांगेल, दॅट्स इट. धवल, तुला खरंच असं वाटतं हे असं सगळं घडेल? हो. अरे रांगडे पाटील त्यांच्या घरातली एकही गोष्ट बाहेर जाऊ देत नाही. त्या जज मॅडम समोर काय घडलं माहितीये ना? माया, या संजयला ना मी चांगला ओळख. अगं याची भूक खूप जास्त आहे आणि ह्याला जे जे हवंय ना ते मी त्याला देणार आहे. आणि मला जे जे हवंय ते त्याच्याकडनं कसं काढून घ्यायचंय मला माहितीये. आता या स्वाती आणि संजयला कसा नाचवतो ना. प्रताप, तुझं एम्पायर उद्ध्वस्त होण्याचा काउंटडाऊन सुरू झाला. नाही ना, या कोल्हापुरातनं रांगडे पाटील हे नाव पुसून टाकलं तर स्वतःच नाव धवल नाही लावा. उघडू का डोळे? दोन मिनिट. आता उघडू. थांब. आता उघड. वाव,
मस्त केलंस ग ड्रॉइंग. आपण ना हे ड्रॉइंग फ्रेम करून तुझ्या रूम मध्ये लावूयात. ओके. नाही नाही, मी मेरा मौशीच्या वासाची तयारी केलाय. अरे वा, मस्तच आहे की मग. नाव का ठेवलंय? बेडा बाई, नाव ठेवलं नाहीये, अजून ठेवायचंय. आधीच नाव सांगतात का? म्हणूनच तर बारसं करतात ना. बारशाच्या दिवशी बाळाच्या कानात कुर्र असं करून त्याचं नाव सांगतात. कळलं? कळतून गती माझी. बरं जा आता आईसाहेबांना आबासाहेबांना हे ड्रॉइंग दाखवून ये, पण पटकन ये हा, आपल्याला बाळासाठी गिफ्ट घ्यायला जायचंय ना. जा जा, मी लवकर ये. अरे प्रताप, तुम्ही पण येताय ना बारशाला? आपण सगळे एकत्रच जाऊया. मी तशी ऍडजस्टमेंट पण करून ठेवले क्लिनिक मध्ये. तिथेच आता सांगत होते परीला, पटापट आवर, म्हणजे आपण कसं बाळासाठी शॉपिंग करायला जाऊ, गिफ्ट घेऊ काहीतरी बाळासाठी ना. म्हणून मी प्रताप, काय झालं प्रताप? प्रताप, स्वातीताईंना पुन्हा जामिनावर सुटलाय. मला जे प्रश्न पडलेत ना, तेच प्रश्न तुम्ही परत मला विचारू नका प्लीज. कोणी जामीन करून दिला? धवलनी जामीन केला त्याचा. धवलनी? पण धवलचा काय संबंध? तो ओळखतोच कुठे त्यांना, आणि का जाईल तू त्यांना जामीन करून द्यायला? मला वाटतं स्वातीताईने धवलला परत केलं. स्वर्ग गाठू नका, सुतावरून स्वर्ग गाठू नका. हे सगळं वागायला स्वाती इतकी चीप आहे? बोलण्याआधी जरा तरी विचार. सॉरी. मी फंक्शन ला काय घालू? हा, बाबांनी मुंबईवरून ड्रेस आणलेला घालू. घाल ना, चालेल, छान दिसेल तुला. आणि हो, लगेच आवरायचं, निघायला उशीर होईल आपल्याला. नेहाई, हे बघ संजय काका. अरे परी बाळा, कशी आहे बाळा? मी बरी आहे. परी, चल घरी जायचंय आपल्याला. थांब ना दोन मिनिटं. काका, हे तुमची गाडी आहे? हो, आवडली तुला? नवीन घेतली आहे मी गाडी. तुम्ही घरी का नाही आलात? अगं अगं, ही गाडी घ्यायला जायचं होतं ना, म्हणून मी नाही आलो. येईन हा आता, नक्की येईन घरी. तुम्हाला किती मिस करते. हो का? आणि कोण कोण मिस करत मला? परी चल, उशीर होतोय आपल्याला, चल. काका, आज ना मीरा मावशीचं मुलगीचं बास आहे आणि आम्ही जाणार आहोत. अरे वा, घरी ना? तुम्ही घरी कधी येणार? घरी ना येईन हा, लवकरच येईन. घरी सगळे वाट बघतात सर. एक्सक्यूज, सांभाळून बस राजा. हो काय वहिनी, दोन शब्द बोलायलाही वेळ नाही आहे का माझ्याशी? मी एवढा तुरुंगातून सुटून बाहेर आलो, पण तुम्हाला त्याचा काहीच आनंद झालेला नाही. एनिवेज, ही माझी नवीन कार. तुम्हाला कधी लॉंग ड्राईव्हला जायचं वाटलं ना, तर नक्की जाऊयात. जाऊयात ना. कुठे जाऊया? मी म्हणाल तिथे. तुरुंगात?
एका रात्रीच्या कस्टडीने जर मस्ती उतरली नसेल तर सेंट्रल जेलच्या आलिशान परिसरात पाठवते तुम्हाला लॉंग ड्राईव्हला. हा बहिणी, तुमच्या तुरुंगात आयुष्यभर अडकायची तयारी आहे माझी. संजय पण ना, एवढा वेळ लागतो का? त्याला सांगितलं होतं लगेच मीटिंगला जायचंय म्हणून. अरे मग चिडचिड कशाला करतोयस? फोन कर ना त्यापेक्षा. घरीच आहे, जाणार कुठे तो? मला कळत नाही का, बघत पासून चार वेळा फोन करून झालेत, एंगेज येतोय कंटिन्यू. एवढा वेळ लागतो का? तुला खरं सांगू संजय, मला अजिबात जायचं नाहीये त्या बारशाला वगैरे. अरे तू सांगतोयस ना म्हणून जाते मी फक्त. अगं ऑफकोर्स स्वाती, अगं तुझा मूड चांगला राहावा म्हणून तुला मी सांगतोय ना जायला. आणि तसंही घरी बसून तू काय करणार आहेस? बोरच होणार. चार लोकांमध्ये जाशील, मिक्सअप होशील, बरं वाटेल जरा. या अशा पार्ट्या अटेंड करून होणार आहे का माझा मूड ठीक? संजय मी तुला खूप मिस करते रे. हे बघ, मला तुझ्या बरोबर राहायचंय. आय नो स्वाती, अगं मी तुला किती मिस करतो याची कल्पना नाही करू शकणार तू. हे बघ, सगळं ठीक होईल. हा थोडासा धीर धर. बरं मला सांग, घरातनं कोण कोण चाललेत फंक्शनला? घरातले सगळेच. गुड, म्हणजे नेहा आणि प्रतापही चालले आहेत का? हो. आणि आई साहेब? तू इतके का डिटेल्स विचारतोस आता? अगं डिटेल्स काय त्या, मी आपलं सहज विचारलं. बरं ऐक, तुझा फोन तुझ्याकडेच ठेव, मला काही गरज लागली तर मी कॉल करेन तुला. आणि सगळ्यांबरोबर राहा, एकटी राहू नकोस. कळलं का? झालं गुलू गुलू बोलून. हा मीटिंगला जायचंय माहितीये ना? मी येतच होतो. पहिला आतमध्ये येऊन ये, लगेच लगेच ये. हाय मॅडम. हॅलो. तुम्ही येत नाही आहेत का मीटिंगला? नाही म्हणजे बरंच आहे, उगाच आपली गरज नसेल तिथे फुकट मिरवायची सवय नाही आहे तुमची त्या नेहासारखी. चांगलं आहे. मी उगाच कुठेही जात नाही. एनिवे, काय चाललंय काय सध्या त्यांच्या घरी? मॅडम काहीही नीट चाललेलं नाहीये, म्हणून तर घरच्या जावयावर रागराग करतायत, आरोप करतायत. तुम्हाला सांगतो मॅडम, त्या प्रताप आणि नेहाचं रिलेशन इतकं खोटं आहे ना, दुनियेला दाखवण्यासाठी ती लोक एकत्र राहत आहेत, पण तसं त्यांचं अजिबात पटत नाही. आय नो मॅडम, प्रतापदादांनी तुमच्या बरोबर संसार केलाय, त्या नेहासारख्या बाईला प्रताप विचारणार आहे का? पण मॅडम तुम्ही कुठे? वेल कल्चर्ड, वेल मॅनर्ड, आणि ती नेहा उर्मट आगाऊ बाई एक नंबरची. ते तर ती आहे मॅडम. कोणाला बोलू नका, प्रताप आणि नेहामध्ये लग्न झालेल्यांसारखं काही रिलेशन नाही आहे. प्रताप आणि नेहामध्ये नवरा बायकोसारखं काही रिलेशन नाही आहे. काय? हे कसं शक्य? त्या दिवशी मी त्यांच्याकडे गेले होते तेव्हा तर कुणी आलं तर काय म्हणेल? म्हणायचं का? दरवाजा बंद आहे दिसत नाही का? आता मी या गोष्टीचा असा धमाका करेन ना तुझ्या तोंडावर की तू बघतच राहशील. मिस्टर प्रतापराव रांगडे पाटील. नकळत सारी